अभ्यासणार आहोत उष्णतेचे स्थानांतरण कसे होते. उष्णतेचे स्थानांतर स्थायू रूपात त्याचे बहन होते, द्रव रूपात अभिसरण, तर वायू रूपात त्याचे प्रारंभ. उष्णतेचे कोणकोणते परिणाम होतात. आपण जर एखाद्या वस्तूला उष्णता दिली तर ती प्रसरण पावते. तुला एखादं उदाहरण सांगू का. हो सांग ना. तुला माहिती आहे का रेल्वेच्या रुळांमध्ये अंतर का असतं. हो, रेल्वेचे रूळ हे धातूपासून बनलेले असतात. उन्हाळ्यात उष्णतेने त्यांचे प्रसरण होऊन अपघात होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये अंतर ठेवलेले असते. उष्णतेचे स्रोत कोणकोणते आहेत. सूर्य, पृथ्वी, अणुऊर्जा, रासायनिक ऊर्जा, हवा, हे सगळे उष्णतेचे स्रोत आहेत. सूर्य हा पृथ्वीच्या पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. सूर्याच्या केंद्रामध्ये एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. या प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमचे केंद्र तयार होतात आणि यातीलच काही ऊर्जा प्रकाश उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीवरती येतात. पृथ्वीच्या केंद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उष्णता असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधनाच्या ज्वलनात इंधनाची ऑक्सिजन बरोबर प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते. विद्युत उपकरणे जसे की विद्युत शेगडी, हीटर, गीजर यातून देखील मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. हवेमध्ये सुद्धा ऊर्जा असते. युरेनियम, थोरियम यांमध्ये देखील प्रचंड ऊर्जा निर्माण होते. आपण एखाद्या वस्तूचे तापमान कसे मोजणार. हात लावून ते कसे. अय्या हे पाणी किती थंड आहे. हे पाणी खूप गरम आहे. हे पाणी खूप गरम आहे. नाही ना, हे पाणी खूप थंड आहे. अगं पण मला हे पाणी तर गरम लागतंय. म्हणजे आपण एखाद्या वस्तूच्या हात लावून तापमान सांगू शकत नाही. याला